नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भही युट्यूब चॅनलवरती बघा मित्रांनो हा व्हिडिओ जो डी डी व्ही ई टी संदर्भात मी आणखी एक नवीन व्हिडिओ बनवत आहे याचं कारण हेच आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इथे काय मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल आणि जे एक्सपिरियन्स मागित आहे त्याच्याबद्दल खूप डाऊट आहेत तर मी इथे तुम्हाला काय करणार आहे मित्रांनो ते ते जे शैक्षणिक अर्थ आहे त्याच्यावरती जे आहेत तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत त्याच्या त्यांचे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि स एकदम म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत मी तुम्हाला इथे समजून सांगणार आहे की तुम्हाला काय काय क्वालिफिकेशन इथे लागणार आहे तर बघा मित्रांनो हा पेज आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनचा बरेचसे मित्रांचे कमेंट्स आले मला थँक थँक्यू व्हेरी मच तुम्ही इथे कमेंट करता मित्रांनो व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा त्याच्यामुळे काय होतं तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत मित्रांनो जे काही डाऊट्स आहेत त्याचे मी इथे तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि जेणेकरून याच्यामध्ये तुमचाच फायदा मित्रांनो सोबतच व्हिडिओला लाईक करत चला बघा मित्रांनो हा माझा युट्यूब चॅनल आहे ई नोकरी संदर्भ याच्यावरती आपण सर्वात आधी लेटेस्ट जॉब अपडेट टाकत असतो सोबतच जर काही प्रॉब्लेम असला तर काय करा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला तर तुम्ही याच्या आधी जो मी व्हिडिओ टाकला होता डी व्ही टीवरती याच्यावरती बरेचशा मुलांचे क्वेश्चन्स आले आहेत तर त्याच्याबद्दल मी त्या शॉर्टमध्ये हा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची तुमचे सर्व डाऊट इथे क्लिअर होऊन जाईल तर चला मित्रांनो सुरुवात करूया बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा काय मागितलं आधी तर बघा ए ए पॉईंटमध्ये काय म्हणतो की डिप्लोमा डिप्लोमा ॲटलिस्ट सेकंड क्लासमध्ये तुमचा डिप्लोमा पास असणार इंजिनिअरिंगचं आवश्यक आहे ओके तर हे झालं मिनिमम सेकंड क्लास ओके आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला डिप्लोमाचा त्याच्यानंतर बघूया आपण सेकंड पॉईंट काय म्हणतो सेकंड पॉईंटमध्ये तुम्ही एस एस सी पास असणं आवश्यक आहे सोबतच अँड म्हटलं आहे हा अँड पोजेसेस दे आर सो लेट सी व्हॉट्स व्हॉट इज टॉकिंग अबाउट सी पॉइंट वन इज सेईंग दॅट नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट इन द अप्रोप्रिएट ट्रेड ऑफ द नॅशनल काउन्सिल फॉर ट्रेनिंग इन द वोकेशनल ट्रेड ऑर इट्स व्होकेशन ऑर इट्स इक्वी तर बघा नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा आता एक पॉईंट म्हणजे हे सुद्धा एलिजिबल असतील किंवा दुसऱ्या पॉईंटमध्ये बघा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इन अप्रोप्रिएट ट्रेड ऑफ द नॅशनल काउन्सिल ऑफ ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड ऑर इट्स इक्वि बघा हा एक दुसरा पॉईंट झाला ठीक आहे मित्रांनो नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तुमच्याकडे मग स्ट्रेटचं असं की सेंट्रलचं असो ओके त्याच्यानंतर तिसरा पॉईंट बघा ट्रेड सर्टिफिकेट इन रिस रिस्पेक्टिव्ह ट्रेड अवॉर्डेड बाय स्टेट कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन वोकेशनल ट्रेड ऑफ महाराष्ट्र म्हणजे आता हे झालं स्टेट गव्हर्नमेंटचं असलं पाहिजे म्हणजेच आय टी आयमध्ये तुम्हाला आय टी आय सर्टिफिकेट असलं पाहिजे किंवा त्याच्यानंतर चौथा पॉईंट बघा पर्सन ऑफ डिफेन्स ज्याने डिफेन्समध्ये सर्व्हिस केलेली आहे बेसिक क्वालिफिकेशनसोबत आणि जर त्यांच्याकडे ट्रेड सर्टिफिकेट असेल तर त्यांच्यासाठी किती टू इयर्सचा एक्सपिरियन्स इथे मागितलेला आहे ओके तर हा जो आहे टू इयर्सचा एक्सपिरियन्स यांच्यासाठी मागितलेला आहे सोबत मी इथं आता हा जो महत्त्वाचा इथे जे काही पॉईंट्स आहे इथे सगळे डाऊट तुमचे क्लिअर होतील बघा बघा तिसरा पॉईंट हॅव प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन अप्रोप्रिएटेड फॉर पिरियड नॉट लेस दॅन फोर इयर इन्क्लुडिंग द मिनिमम पिरियड प्रिस्क्राईब तर इथं काय म्हणतं हे जाऊ दे आता इंग्लिशमध्ये तेवढं समजवण्यापेक्षा मी म्हणजे मराठीमध्ये सिम्पल सांगतो बघा तुम्हाला काय म्हणतं इथं चार वर्षाचं म्हणजे चार वर्षापेक्षा कमी नको कमीत कमी चार वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे तर सबक्लाजमध्ये ए अँड बी तर बघा ए अँड बी वाल्यांसाठी काय मागितलं आहे मध्ये म्हटलेलं आहे की चार वर्षापेक्षा कमी नको पण हे कोणासाठी आहे जे सेकंड क्लास म्हणजे डिप्लोमासाठी डिप्लोमा जर तुम्ही सेकंड याच्या खाली पण एक पॉईंट दिला डिप्लोमाचा बघा आणखी खाली येतो बघा हां प्रोवाय प्रोवायडेड दॅट रिक्रुटमेंट रिक्वायरमेंट ऑफ एक्सपिरियन्स मे नॉट बी इन्सिस्टेड अपॉन इन केस ऑफ पर्सन पोजेसिंग डिप्लोमा इन सेकंड क्लास बघा डिप्लोमा जर तुमचा असेल इंजिनिअरिंगचा सेकंड क्लासमध्ये मिनिमम आवश्यक आहे जर सेकंड क्लासच्या खाली असेल तर तुम्हाला ही कंडिशन अप्लाय होणार आहे चार वर्षे एक्सपिरियन्सवाली ओके सोबतच पॉइंट त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे आणि त्याच्यानंतर बघा आणि टू इयर्स एक्सपिरियन्स कोणासाठी मागितलेला आहे जे ज्यांनी डिफेन्समध्ये आपले सर्व्हिस केलेली आहे ओके अप्रेंटिस म्हणा किंवा बघा इथं वाचून इथं बघा डिटेलमध्ये बघा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन अप्रोप्रिएट ट्रेड आफ्टर एक्वायरिंग द क्वालिफिकेशन अँड रिस्पेक्टिव्ह ट्रेड इन इंडस्ट्री गव्हर्मेंट ऑर इंडस्ट्रीयल अंडरटेकिंग कमर्शियल कन्सर्न ऑर कॉर्पोरेशन ऑफ बोर्ड इस्टॅब्लिश बाय गव्हर्मेंट आता म्हणजेच यांच्यासाठी हा जो आहे हा जो पॉईंट पॉईंट आहे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे हा इथे लागू होत आहे ज्यांनी डिफेन्समध्ये सर्व्हिस केलं त्यांच्यासाठी दोन वर्षाचा सिम्पल भाषेत सिंपल भाषेत बघा मित्रांनो जास्त कन्फ्यूज नका होऊ तर डिफेन्समध्ये ज्यां ज्यांचा एक्सपिरियन्स आहे ज्यांच्याकडे ट्रेड सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी टू इयर्सचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे आणि जे माझे मित्र आय टी आर किंवा एन सी एन सी बी टी वगैरे जे काही वोकेशनल ट्रेनिंग आहे त्यांची त्यांच्यासाठी चार वर्षाचा ओके तुम्हाला काढते मी काय बोलतो आहे त्यांच्यासाठी काळजीपूर्वक आहे का त्यांच्यासाठी म्हणजे बी सोबत हो म्हणजे दहावी सोबत एक पॉइंट दोन पॉईंट आणि तीन पॉईंट या तीन साठी टू इयर्सचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे आणि डिप्लोमाचा महत्वाचा पॉईंट बघा डिप्लोमाला एक्सपिरियन्सची गरज नाही जर तुमचा डिप्लोमा फर्स्ट क्लासमध्ये असेल तर फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासमध्ये असेल तर इथे तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही डिप्लोमावाल्यांना पण जर तुमचा डिप्लोमा त्याच्या लेवलच्या पण खाली असेल तर तुम्हाला इथे डिप्लोमावाल्यांना पण चार वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे आता समजलं मित्रांनो तुम्हाला मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला डाऊट क्लिअर झाले असतील सोबतच आणखी एक महत्त्वाचा पॉईंट बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा एक प्रश्न होता की त्यांचा डिप्लोमा झाले डिप्लोमा नाही झालेला आहे डायरेक्ट डिग्री इन इंजिनिअरिंग ओके डिग्री इन इंजिनिअरिंग झालेली आहे तर ते डायरेक्ट इलिजिबल असतील का तर बघा मित्रांनो इन्स्ट्रक्टरच्या पोस्टसाठी ते इलिजिबल नसतील जर त्यांचा डिप्लोमा प्लस डिग्री जर असेल तर त्यांना अप्लाय करता येईल नुस म्हणजे डिप्लोमा मिनिमम डिप्लोमा असणे आवश्यक आहे हायर क्वालिफिकेशन तुमचं काही पण असू शकते त्याच्याबद्दल काही बाद नाही आणि बाकीचे जे बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यात ज्याच्यात जे ग्रॅज्युएशन वगैरे जिथे अप्लाय होत आहे बी एस सी वगैरे किंवा तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट किंवा तुम्ही कशात पण ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता ओके तर बघा आणि एक्स एक्झाम कोण घेते याच्याबद्दल पण बरीचशी माहिती माहिती बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विचारली तर बघा टी सी एस जी आहे ही एक्झाम कंडक्ट करत आहे आणि एक्झाम कधी होणार याच्याबद्दल पण डाउट आहे मुलांना तर बघा मित्रांनो नेक्स्ट मंथमध्ये किंवा नेक्स्ट टू नेक्स्ट जास्तीत जास्त एक ते दोन मंथमध्ये याची एक्झाम होणार आहे त्याच्यानंतर एक पॉईंट बघा उमेदवाराने जाहिरातीच्या जा दिनांकास अर्थ तुमच्याकडे असलं पाहिजे काही सर्टिफिकेट्स वगैरे आणि उच्च अ अर्थधारकामध्ये जे जास्त ज्यांना मार्क्स असतील त्यांना म्हणजे ज्या ज्यांच्याकडे हायस्ट डिग्री असतील त्यांना इथं प्राधान्य देण्यात येईल ओके okay, मित्रांनो ही संपूर्ण माहिती होती आणखी जर तुम्हाला काही इथे डाऊट असतील तर मला इथं आणखी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मला वाटतं इथं सर्वांचे डाउट्स क्लिअर झाले असतील आणखी काही जर डाउट असतील याच्यापेक्षा वेगळे तर, तर, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईल तर ही माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा थँक्यू